शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सौ करुणा यांच्या या समर्थकांनी उधळण करत, करत आनंद उत्सव साजरा केलाय उपनगराध्यक्ष कुमुदिनी कांबळे यांनी आपला कार्यकाळ संपताच उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त उपनगराध्यक्ष पदाच्या निवडसाठी नगराध्यक्ष अमरसिंह हो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी निशिकांत परचंड राव यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवकांची विशेष सभा पार पडली या निवडसभेत उपनगराध्यक्ष पदासाठी करुणा कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची उपनगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्याचं निवडसभेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी घोषित केलं निवड जाहीर होताच राजश्री शाहू विकास आघाडी आणि सौ करुणा कांबळे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हलगीच्या कडकडाटामध्ये गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आताशबाजी करत आनंद साजरा केला पालिकेच्या वतीनं नूतन उपनगराध्यक्ष सौ करुणा कांबळे यांचा नगराध्यक्ष अमरसिंह हो पाटील यांनी सत्कार केलाय तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कांबळेंचा सत्कार केला यावेळी नूतन नगराध्यक्षा करुणा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष पदाची संधी दिल्याबद्दल आघाडीचे नेते मंडळी नगरसेवक पदाधिकारी आभार मानून सर्वांच्या सहकार्यानं शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन दिलं दरम्यान उपनगराध्यक्ष निवडनंतर करुणा कांबळे यांनी शिरोळ पंचायत समितीच्या आवारातील महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसंच इथल्या शिवाजी तख्त इथं जाऊन गादीचंही दर्शन घेतलं या मिरवणुकीदरम्यान कांबळे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज न्यूजसाठी